भविष्यवक्ता। इजरायल देश ना पूरे इतिहास मा परमेश्वर नितेसना कड़े भविष्यवक्ता असले धाड़ भविष्यवक्ता परमेश्वर कडून संदेश ऐकत होतात आणि तेले लोकस लगून पोहोचाडत होतात। जेव्हा अहाब इजरायल देश ना राजा होता तेव्हा एलिया हो भविष्यवक्ता होता। अहाब एक दुष्ट राजा होता व त्यांनी लोकसले बाल देवतांनी स्तुती कराले प्रोत्साहित कर। एलियाने अहाबले सांग जट लगून मी नाही सांगत तट लगून इस्रायल देशमा पाणी नाही पडाव हाय ऐकिसन अहाबले गैर रागुना। अहाब एलियाले मरे टाकाना देखत होता म्हणून परमेश्वरनी एलियाले जंगल मधून एक नाला जोडे लपेसन राहले सांग। प्रत्येक दिन सकाळीले व संध्याकाळीले पक्षिष्णाद्वारे परमेश्वरनी तिले जेवण पुराव। अहाब आणि त्यांना सैनिक एलियाले शोधत होतात पण तेसले तो नाही सापडना। दुष्काळ इतला भयानक होता की आखरी मा तो नाला बी आटाई गया म्हणून एलिया आंगेना देश मा गया। त्या देश मा राहणारी विधवा व तिनं पोऱ्या पा जे अन्नधान्य होतं दुष्काळमुळे सरामा येल होतं पण येसनी एलियानी काळजी करी म्हणून परमेश्वरनी तेसना गरजा पुरा करत व तेसना डब्बा मधलं पीठ व कुप्पी मधलं तेल कधीच सरण नाही। पुरा दुष्काळ सरा लगून तेसना जोडे अन्न वाचेल होत। एलिया त्या जागावर गैर वरीस लगून राहिना। 3.5 वर्ष नंतर परमेश्वरनी एलियाले इस्रायल देश मा जायसन परमेश्वर आते पाणी धाडणार शे यांनी अहाब राजा समोर घोषणा कराले सांग। जेव्हा अहाबनी एलियाले देख तेव्हा त्यांनी सांग तूच तो छडणार शे ना। एलियाने तेले उत्तर दिध तूच छडणार शे। तू आपला खरा परमेश्वर यहोवाले सोडीसन बाल देवतानी पूजा करेल शे। इस्रायल देश ना सर्व लोकसले कर्मेल डोंगरवर लई ये तो इस्रायल देश ना सर्व लोक बाल देवताना 450 भविष्यवक्तासना संगे कर्मेल डोंगरवर उनात। एलियानी लोकसले सांग तुम्ही कितला सभा आपला मनसले बदलत राशात। जर यहोवा हाऊ खरा परमेश्वर अशीन तर त्यांनीच सेवा करा। जर कधी बाल देवता खरा अशीन तर त्यांनी सेवा करा। मग एलियाने बाल देवतांना भविष्यवक्तासले सांग एक बैल ले मारा आणि अर्पण तयार करा पण तेले आग लावू नका। मी बी तसंच करसू। जो परमेश्वर आगनाद्वारे उत्तर देईन तोच खरा परमेश्वर आहे। ह्या प्रकारे बाल देवतांना याजकसनी होमार्पण तयार कर पण तेसले आग नाही लाव। मग बाल देवतासना भविष्यवक्ता प्रार्थना करू लागणार। बाल देवता आमन्यायक त्या दिनभर प्रार्थना करत आणि आराया मारत होतात। तेसनी स्वतःला चाकू कण कापबी तरी बी तेसले उत्तर नाही भेटणं। आखरीवर संध्याकाळीना टाईमले एलियाने परमेश्वर साठे होमार्पण तयार कर। मग त्यांनी लोकसले 12 घागरे पाणी भरानं भांड पाणी त्या होमबलीवर व इंधनवर ओताले सांग। इतलं की होमबली व इंधन त्या बेदीना आजूबाजू आणि खाल्ली जमीन बी पुरी वल्ली वैगे। मग एलियाने प्रार्थना करी ओ परमेश्वर अब्राहम इसाक व याकोबना परमेश्वर इस्रायल देश मा तूच परमेश्वर शे आणि मी तुना सेवक शे। हाय सर्वसले दाखाड मले उत्तर दे म्हणजे तूच खरा परमेश्वर शे असं या लोकसले पक्का माहीत पडी। तो परमेश्वर पासून आग उतरणी आणि त्यांनी होम बोली इंधन दगड आणि माती आणि त्या खडक मधला पाणी लेबी भस्म करी टाक। हाय देखी सन सर्व लोक पालता पडी सन सांगायला लागणार परमेश्वर यहोवा हाऊच परमेश्वर शे हाऊच परमेश्वर शे। तव इलियाने तेसले सांग अहाब ना भविष्यवक्ता असले धरा तेसना मधून एकले बी निष्ठी सन जाऊ देऊ नका। तव तेसनी तेसले धर आणि तेसले दूर लिजाय सन मारी टाक। मग इलियाने अहाब राजाले सांग लवकर नगरमा जा कारण की पाणी ही राहिना। लगेच आकाशमा काया ढग जमा होईसन मुसळधार पाणी पडाले लागना। यहो परमेश्वर ह्या प्रकारे दुष्काळे समाप्त कर आणि मीच खरा परमेश्वर शे हे सिद्ध कर। एलियाना नंतर परमेश्वरनी एलिशा नावना माणूसले भविष्यवक्ता म्हणीसन नेम। परमेश्वरनी एलिशानाद्वारे बराच चमत्कार करत। एक चमत्कार शत्रुना सेनापती नामान येण्यासाठी होईना। तिले एक भयानक चर्मरोग होता त्यांनी एलिशाना बारामा ऐकेल होतो म्हणून तो त्यांनाकडे गया व मले बरं कर अशी विनंती करी। एलिशाने
नामानले यार्दन नदीमा सात सवा डुबकी माराले सांग। सुरातमा नामानले राग उना व असं कराले तो तयार नाही होईना, कारण की ते तिले मूर्खपणा सारखं वाटणं। पण नंतर त्यांनी आपला मन बदलं व त्यांनी यार्दन नदीमा जायसन सात सवा डुबकी मारे। जो सातवा टाइमले त्याने डुबकी मारे तव त्यांना कोड पुरा बरा होई गया। परमेश्वरने त्याले बरं कर, परमेश्वरने दुसरा भविष्यवक्तासले बी धाड, त्या सर्वांनी लोकसले मूर्तीपूजा बंद करा आणि दुसऱ्यासले न्याय व दया दाखाडा असं सांग। भविष्यवक्तासनी तेसनी इशारा करा की जर तेसनी आपला वाईट काम असले सोडीसन परमेश्वरना आज्ञासले नाही मान तर परमेश्वर तेसले दोषी ठरायसन तेसले दंडित करी। गैरसवा लोकसनी परमेश्वरना आज्ञासले नाही मान तेसनी घडी घडी भविष्यवक्तासना अपमान करा व कधी कधी तेसले मारे बी टाक। एक सवा तेसनी यिर्म्या भविष्यवक्ताले मारासाठी कोल्ली हेरमा ढकली टाकलं होतं। हेरना खाल्ला गय मा तो गाडाही जायल होता, पण नंतर राजाले त्यावर दयावने व त्याले माराना पहिले त्याले बाहेर काढाने त्यांनी त्यांना सेवकसले आज्ञा दिली। जरी बी लोक तेसना द्वेष करत होतात तरी बी भविष्यवक्ता परमेश्वरासाठी बोलत राहणार। तेसनी लोकसले सावधान राहणं इशारा दिला की जर कधी तेसनी पश्चाताप नाही कर तर परमेश्वर तेसना नाश करेन। परमेश्वरना अभिवचनाप्रमाणे मसीहा अर्थात ख्रिस्त येणारशे येणी बी तेसनी आठवण करी दिली।